देश तभी आजाद हुआ, सलाम करें उन वीरों को जिनकी शहादत से ये भारत गणतंत्र हुआ। बलिदान का सपना सच हुआ, देश तभी आजाद हुआ, आज सलाम करें उन वीरों को जिनकी शहादत से ये भारत गणतंत्र हुआ। फिर क्यों हम किसी दिन गणतंत्र दिवस मनाते हैं कि यूं नहीं हम रोज कानून का सही पालन कर इस गणराज्य का अच्छा नागरिक बनकर दिखाए। क्यों नहीं अपने राज्य को एक अच्छा गणतंत्र देश बनाए। आओ मिलकर गणतंत्र दिवस का अद्भुत पर्व मनाए। यही वजह है कि हर साल इस खास दिन की याद में 26 जनवरी को गणतंत्र दिवस मनाया जाता है। देश इस साल अपना 74वां गणतंत्र दिवस मना रहा है। मनपा कार्यालय में मनपा आयुक्त के हाथों तिरंगे को सलामी दी गई। इसी के साथ शहर में बड़े ही उत्साह के साथ 26 जनवरी को पूरा दिन गणतंत्र दिवस के रूप में मनाया जा रहा है। तो चलिए मिलकर मनाते हैं इस गणतंत्र दिवस का ये अद्भुत पर्व। दिल एक है, जान एक है हमारी, हिंदुस्तान है हमारा, यही शान है हमारी। इसके साथ ही शहर के शांतिनगर पुलिस थाने में बड़े ही उत्साह के साथ झंडा वंदन किया गया। हम आपको बता दें कि हर साल 26 जनवरी के दिन गणतंत्र दिवस इसलिए भी मनाया जाता है क्योंकि इसी दिन पूरे देश में संविधान लागू किया गया है। 26 जनवरी 1950 को संविधान लागू होने के साथ ही भारत को पूर्ण गणराज्य घोषित किया गया था। या ठिकाणी ध्वजारोहण समारोपा संदर्भात मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी स्मार्ट सिटीचे CEO श्री अजय गुलानेजी, माझे सहकारी अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशीजी, मुख्य अभियंता श्री नंदनवारजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी मित्रांनो, सर्वांना प्रजासत्ता दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो, सर्वांना अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना या दिवस आणि येणारी एक वर्ष, नवीन वर्ष अतिशय चांगलं व्हावी अशा मी सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो। आपण आझादी का अमृत महोत्सव आपण आज या वर्षी साजरा करतो, यामध्ये 73वा प्रजासत्ता दिन आहे। खऱ्या अर्थाने आपला आजादी प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळी आपला घटना आपला कॉन्स्टिट्यूशन तयार झालं आणि त्याला आज स्वीकारण्यात येऊन आपण रिपब्लिक म्हणून घोषित झालं, त्याच्या परिणामी आज या ठिकाणी आपण बसलेले प्रत्येक व्यक्तींना, आपण कुठल्याही प्रवाहामध्ये समाजामध्ये असले तरी आपल्याला राष्ट्रीय सेवा करायला एक संधी प्राप्त झाली, या कॉन्स्टिट्यूशनमुळे आपल्याला प्राप्त झाले। आणि यानिमित्त आपल्याला या जे आपल्या देशासाठी या घटना उपलब्ध करून दिलेली आणि आपल्या आजादीसाठी संपूर्ण त्यांचा जीव दिलेले प्रत्येक मान्यवरांना मी अभिवादन करतो। खऱ्या अर्थाने आज आपण आपल्या एक नवीन वर्षाच्या अनुषंगाने महापालिका म्हणून आपल्या नवीन काही गोष्टीची संकल्पना घेणे आवश्यक आहे आणि यापुढे त्या दिशेने आपल्या पुढील वाटचाल करणे आवश्यक आहे। त्यामुळे मी या ठिकाणी काही मुद्दा जे आपल्या महापालिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, येणारी वर्षामध्ये आपल्याला आपल्या नागरिकांसोबत मिळून खूप चांगल्या रीतीने त्याच्यावर काम करणे आवश्यक आहे। त्या एक दोन प्रकल्पाचा आणि महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात मी या ठिकाणी उल्लेख करायला इच्छितो। पहिला, आपण जसा अजय गुलानेजी बोलताना सांगितले, स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ नागपूर हीच आपला महत्त्वाचं काम असा मला समजतं। महापालिका म्हणून आपण एकमेव संस्था आहे या शहरामध्ये असो किंवा आपल्या सिस्टममध्ये आपण पाहिलं तर एकमेव संस्था प्रत्येक नागरिकांकडे प्रत्येक दिवशी आपण पोहोचतो ते आपण महापालिका। ब्युरो रिपोर्ट, BC News, नागपूर।